नमस्कार. डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे आभार. माननीय बीजी देशमुख यांची शिवसेना राज्य ग्रंथालय सेल राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. स्वागत इच्छुक माधव कदम, नांदेड. ग्रंथालय चळवळीसाठी आपलं आयुष्य अर्पण करणारे नांदेडचे बीजी देशमुख यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ग्रंथालय सेलच्या राज्याध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये आज पत्रकार परिषदेमध्ये बी जी देशमुख साहेबांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालय चळवळीचे वाचन संस्कृतीचे भीष्म पितामह बी जी देशमुख यांची निवड झाल्यामुळे ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं असून येणाऱ्या काळामध्ये ग्रंथालय चळवळ पुन्हा एकदा जोमाने कामाला लागेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे निश्चित या ग्रंथालय चळवळीला बळ मिळून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गाव तिथं ग्रंथालय प्रत्येक ठिकाणी होईल आणि वाचन संस्कृती ही जिवंत ठेवण्यासाठी एक मोठी प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळेल असं मला वाटतं. मार्गमध्ये ग्रंथालयाला मोठं यश येणार आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी या ग्रंथालय चळवळीला जे बीजी देशमुख यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं, आज आम्ही नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्रातले सर्व जे ग्रंथालय पूर्ण आज माननीय जे शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या जे आज उद्याचा जे काही निवडणुकीचा असो कुठे असो एक नंबरला सहकार्य करणार पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आज ग्रंथालयाची चळवळ शिवसेनामय करून आज प्रत्येक खेड्याखेड्यापर्यंत आम्ही ग्रंथालयाची जे चळवळ शिवसेना म्हणून आहे प्रत्येक ग्रामीण भागात शहरामध्ये जे मतदारापर्यंत पोहोचणार आणि ग्रंथालय हे आज त्या वाचनालय चळवळ ह्या खेड्यापर्यंत आज आम्ही मतदारापर्यंत ग्रंथालय शिवसेना हे कशी चांगली आहे हे आम्ही पटवून सांगणार. शिवसेना राज्य ग्रंथालय सेल आदरणीय महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. त्याची मान्यता त्याची प्रक्रिया पूर्ण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये झालेली आहे. त्याची माहिती आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावी आणि ग्रंथालय चळवळीच्या भविष्यामध्ये मागण्या कशा पूर्ण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागण्या कशा पूर्ण होणार आहेत ही माहिती आपल्या माध्यमातून माझ्या ग्रंथालयीन कार्यकर्त्यांना देता यावी या हेतूने आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.